विजय ताड खून प्रकरण. पसार उमेश सावंतचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. जतमधील माजी नगरसेवक विजय शिवाजी ताड खुनातील संशयित माजी नगरसेवक उमेश सावंत याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश पुरुषोत्तम जाधव यांनी फेटाळला आहे. सावंत हा गेल्या 11 महिन्यांपासून पसार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान सांगली पोलिसांनी आता त्याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अधिक माहिती अशी की दिनांक 17 मार्च 2023 रोजी विजय ताड हे मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी जात असताना संशयितांनी दुचाकीवरून येऊन गोळीबार करून निर्गुण खून केला होता. पोलिसांनी संशयित संदीप उर्फ बबलू शंकर चव्हाण, आकाश उर्फ आकाश अक्षय सुधाकर मनकंडे, किरण विठ्ठल चव्हाण, निकेश उर्फ दादा दिनकर मदने व पसार उमेश सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच नंतर या टोळीला मोक्का अंतर्गत कारवाईही केली होती. सावंत हा गेले 11 महिने पोलिसांना चकवा देत हिंडत आहे. त्यानंतर त्याने वकिलांमार्फत जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतलेली आहे. अटकपूर्व जामिनावर जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी जोरदार युक्तिवाद केला. संशयित सावंत हा पसार असल्यामुळे तपास अद्याप बाकी आहे. त्याचा अटकपूर्व जामीन यापूर्वी फेटाळला आहे. दुसऱ्यांदा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत.